श्री जय गणेश गजानन डीप अंडरवॉटर स्कूबा डायविंग तारकर्ली बुकिंग सेंटर. हे ऑक्सिजन सिलेंडर्स फायनली आज ते स्वप्न पूर्ण होत आहे. डेडेंडे हा जस्ट गेला जस्ट. नमस्कार मित्रांनो, या सिरीजमध्ये मी निघालो आहे कोकण ट्रीपवरती आणि सोलो ट्रीप असणार आहे. सोलो ड्राईव्ह पुण्यावरून निघून आपण अलिबागच्या दिशेने जाणार. अलिबागहून समुद्र मार्गे पकडून आपण थेट मालवण वेंगुल्ल्यापर्यंत जाणार. तिथून मग आपण रिटर्न कोल्हापूर मार्गे परत पुण्याला येणार. असा आपला कोकण ट्रीप असणार आहे. आता सिंधुदुर्ग किल्ला पाहून आपण निघालो तारकर्ली बीचच्या दिशेने आणि बघा असे रस्ते तारकर्लीला जाण्यासाठी बारीक रस्ते. परत एकदा तारकर्लीहून पुढे आपल्याला देवबाग आणि मग देवबाग हे म्हणजे शेवटचं टोक आहे म्हणू शकतो इकडचं. आणि मग तिकडनं परत आपल्याला रिव्हर्स यावं लागतं. देवबाग परत तारकर्ली आणि पुढे वेंगुर्ल्याला जायला याच रोडने परत जावं लागतं आणि मग फिरून जावं लागतं वेंगुर्ल्यासाठी. आता निघालो तारकर्लीला. आता बरेच दिवस म्हणजे मी फक्त असं मॅपमध्येच बघत होतो नाही का, विचार करतो तारकर्ली मालवण देवबाग हे कधीच बघायला भेटणार आपल्याला. आणि फायनली आज ते स्वप्न पूर्ण होत आहे. अचानकमध्ये ठरवलं कोकण टूर करू आणि म्हणजे मनात होता विचार बऱ्याच दिवसापासून, पण असं फिक्स नव्हतं की चला जायचंच आहे वगैरे, पण सगळं जुळून आलं आणि शेवटी ते स्वप्न पूर्ण होत आहे. आता तारकर्ली बीचला गाडी तर पार्क केली आहे पार्किंग आणि या इकडे बीच. आता बीच बघू कसा आहे तारकर्ली बीच. लेट्स गो. आता तारकर्ली बीचबद्दल बरंच काय ऐकलं आहे की मस्त बीच आहे असं म्हणतात. आता चला प्रत्यक्षात जाऊन बघू बीच कसा आहे ते. बघा हा आहे तारकर्ली बीच. तारकर्ली बीच प्रामुख्याने फेमस आहे इथल्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसाठी. त्याच्यामुळे तुम्हाला या बीचवरती बऱ्याचशा वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज बघायला आणि करायला भेटतील. आणि तारकर्ली बीच स्कूबा डायविंगसाठीही प्रसिद्ध आहे. तारकर्ली बीच आणि त्या तिकडे आहे फिश स्पा आणि इकडे नाश्त्याचे दुकान आहेत. काहीतरी आपण बघू आता खाऊन. आणि हे बघा हे ऑक्सिजन सिलेंडर्स स्कूबा डायविंगला जे जातात त्यांना ऑक्सिजनसाठी ऑक्सिजन सिलेंडर्स. ती आहे स्कूबा डायविंगची बोट ती आतमध्ये घेऊन जाते तिकडे. चला आपण स्कूबा डायविंग आता नाही करणार. आणि हे बघा या इथे आहे स्कूबा डायविंग श्री जय गणेश गजानन डीप अंडरवॉटर स्कूबा डायविंग तारकर्ली बुकिंग सेंटर. हे काय चार्जेस आहे स्कूबा डायविंग? बघा 800 ते 1000 रेट आहे ते स्कूबा डायविंगचा ज्यांना कोणाला करायचं असेल. आता सध्या तर मी नाही करणार आहे कारण मी काही कपडे वगैरे तेवढे तसे तयारी नाही आले नाही. बघा सगळं असं जीन्स आणि ते घेऊन आले आणि आपला अजून स्टेचा पण ठिकाणा नाही आहे. आता स्कूबा डायविंग करायचं म्हणलं सगळं ओलं होणार हे होणार. मग आपले रूम वगैरे असती तर मग ठीक आहे बरोबर जमलं असतं. मग आपल्याला की स्कूबा डायविंग वगैरे करणं तर पूर्ण भिजणार ना आपण. चला आता तारकर्ली बीच तर बघितल्या, आता जाऊया देवबाग बीचकडे. आणि देवबागला जाण्यासाठी बघा इकडचे रस्ते ॲक्च्युली असे छोटेच आहेत, म्हणजे दोन गाड्या इझिली एवढं पास नाही होणार. काही काही ठिकाणी एकदम एकच गाडी जाऊ शकते असे काही काही रस्ते आहेत. सांगते 14 मिनिटं लागतील पोचायला. 4.5 किलोमीटर आहे हे बघा किती छोटे छोटे रस्ते आहेत. आणि इकडं जर अशा टुरिस्टच्या गाड्या जर लागल्या लाईन लागली तर बघा किती ट्रॅफिक जॅम होत असेल इकडं किती वेळ. आता पुढे तर बघा हे ऑरेंज सगळं दिसतंय, बहुतेक पुढे जाम असणार आहे चांगलं. बघा पूर्ण ऑरेंज होऊन झालं आहे म्हणजे पुढं सगळं ट्रॅफिक असणार आहे कदाचित. ओके ट्रॅफिक तर नाही दिसत आहे पण मला वाटतं हां असे बारीक रस्ते आहेत ना त्याच्यामुळं स्लो मुव्हिंग ट्रॅफिक म्हणू शकतो आपण. स्लो जातो आहे त्याच्यामुळं हे ऑरेंज दाखवत आहे. ट्रॅफिक तर नाही येत असं काही.
इकडे ओव्हरटेक करायचं तर काही चान्सच नाही आहे, त्यामुळे एका मागं एक मागं एक जावंच लागतं. आणि समोरचे गाडी जर आली आपण असलो तर साईड तर द्यावंच लागते, ॲडजस्टमेंट करून जावंच लागतं, नाही तर माडकून बसावं लागेल. वा किती सुंदर रस्ता आहे बघा, बारीक बारीक रस्ते आहेत पण किती सुंदर आहे. निमित्ताने आपल्याला इकडची म्हणजे कोकणातली गावं पण बघायला भेटतात. बघा त्यांची घरं कशी असतात, तिकडचे लोक कशी आहेत, काय ही पण एक मजाच आहे ट्रॅव्हलिंगची. खरं तर ज्या ज्या ठिकाणी आपण जातो नवीन नवीन ठिकाणी नवीन नवीन रस्ते आपल्याला पाहायला भेटतात, नवीन नवीन लोक, संस्कृती, खानपान सगळं सगळंच. म्हणजे जसं जसं आपण फिरतो ना, काय म्हणतात, काही अंतरानंतर गोष्टी बदलत जातात, लोकांचं राहणीमान, लोकांची घरं, भाषा बदलते, सगळ्याच गोष्टी. आता इकडे आले की आपल्याला मालवणी भाषा ऐकायला मिळते. ऑलराईट, तर मित्रांनो देवबाग बीचला पोहोचलो मी, या इकडे मागे गाडी लावली रस्त्यालाच, कारण पुढे पार्किंग नाही आहे, फुल झाली आहे. आणि ती पार्किंग ॲक्च्युली मंदिराचे म्हणतात, आणि ते फक्त बोटिंगवाल्यांना वगैरे लावत आहेत, आणि त्याचे चार्जेस आहेत 100 रुपये. जर गाडी लावली तर 100 रुपये चार्जेस असं ते म्हणतात, त्याच्यामुळं गाडी तिकडे नाही लावली, रस्त्यात लावली, कारण आपल्याला फक्त बीच बघायचं आहे, बीच बघून परत यायचं आहे. आणि या इकडे बघा, मोरेश्वर नौका विहार जल पर्यटन, मोबारवाडी, तालुका मालवण. बोटिंग करायचं असेल तर इथे तिकीट काढून करावं लागतं. दादा एक मिनिट ते दाखवतो हे बघा, हे असे बोटिंगचे चार्जेस आहेत. ग्रुपने बोटिंगला जाऊ शकतो, है ना. थँक्यू. चला तर बीच इकडे, बीच बघून येऊ आपण. आणि हे बघा, हे आहे ते मंदिर, मोबरेश्वर प्रसन्न श्रीदेव, मोबरेश्वर प्रसन्न. हा मंदिर परिसराचा भाग आहे. हे बघा या साईडला आहे बीच. इथे बघा असे पाळणे वगैरे झोपाळी मस्त रिलॅक्स होण्यासाठी. आणि हा येतो बीच. बघा पूर्ण व्हाईट सँड आहे आणि सुंदर असा बीच आहे खरं तर. आता गुगल मॅपवर जर पाहिलं ना, कशावर जर पाहिलं तर हा देवबाग जो आहे तो एकाच साईडला असा एका साईडलाच आहे असं सेपरेट. आणि मग म्हणजे डेड एंड म्हणू शकतो, ठीक आहे, तर समुद्रामध्येच आहे, आयलँड आयलँड टाईप थोडं म्हणू शकतो. बघा असा पूर्ण हा जो आयलँडसारखाच आहे, डेड एंड आहे हा. मग पलीकडे जाण्यासाठी खरं तर आता बघा, इथनं इझिली जाऊ शकतो आपण, पण पलीकडे आपल्याला गाडीने जायचं असेल तर परत हा पूर्ण आयलँड असा फिरून न्यावं लागतो. म्हणजे इथून परत तारकर्लीला जावं लागतं, तारकर्ली येऊन परत पुढे मालवण रोडला, मालवण रोडला लागून परत असं यावं लागतं इकडे. सुंदर आहे, सुंदर आहे मालवण, एकच नंबर. ही आहे कर्ली नदी, बेसिकली ही अशी इकडनं आलेली नदी आहे आणि ही अशी जाऊन अरबी समुद्राला मिळते इकडे. त्याच्यामुळेच बघा इकडे हे दोन्ही जॉईंट होतं, मग संगम होते, समुद्र नदीचा समुद्राशी संगम होते, म्हणून असे ते लाटा वगैरे तयार होत आहेत. तर ही आहे कर्ली नदी. आणि या साईडलाच इकडे सुनामी आयलँड आहे, जे ॲक्च्युली सुनामी आयलँड का म्हणतात, वादळ आलं होतं सुनामी वादळ म्हणा, त्यावेळेस पूर्ण वाळू जी आहे ती जाऊन तिकडे एका ठिकाणी जमा झाली आणि त्याच्यामुळे ते एक आयलँड तयार झाले, तर त्याच्यामुळे त्याला सुनामी आयलँड म्हणतात. त्या तिकडे पलीकडे आहे, तर तिकडे जाण्यासाठी बोटीनेच जावं लागतं. आणि या साईडला बघा, न्युती बीच, न्युती किल्ला येतो, ठीक आहे, ते लाईट हाऊस सारखं दिसते. आणि ते पलीकडे आहे न्युती बीच. तर किती जवळ इथून अंतर तसं पाहिलं तर फक्त हे क्रॉस करायचं आहे, पण इकडे जायचं असेल तर जसं मी म्हटलं, गाडीने जाण्यासाठी परत आपल्याला खूप लांबचा राऊंड मारून यावं लागतं, हा प्रॉब्लेम आहे. नदी आणि समुद्राचा संगम होतो त्याच्यामुळं बघा इथं वेगळा सीन होतो, इथे एकच नंबर.
आता सध्या बघा ना, कोणीच नाही आहे बीचवर. बीचवरती तसं पाहिलं तर हा बेसिकली डेड एंड आहे देवबागचा, आणि ॲक्च्युअल बीच म्हणा तर त्या साईडला म्हणू शकतो आपण बीच एन्जॉय करण्यासारखा. कारण या साईडला सगळा समुद्र आहे आणि ही सगळी नदी मिळून येते समुद्रामध्ये. चला पलीकडे बघू बीच दिसतोय का, आणि मग तिकडनं तसंच बाहेर निघूया. हा बघा इकडे आहे देवबागचा बीच. इथून तिथपर्यंत पार लांबपर्यंत देवबाग बीच. तर ॲक्च्युअल बीच एन्जॉय करायला इकडे यावं लागतं, आणि संगम बघायला त्या साईडला तिकडे जावं लागतं जिकडनं आपण आलोत. एकच नंबर. आणि हे असे रिसॉर्ट्स समुद्राच्या किनारचे, त्यांची मजा काही वेगळीच असते पण त्यांचे रेट्स पण तसेच असतात. इकडचंही पाणी एकदम निळशार आहे, एकदम ब्लू वॉटर, क्लिअर क्रिस्टल ब्लू वॉटर आहे. आणि आतमध्ये त्या एकदम आतमध्ये तिकडे लांब मला दगड दिसतो आहे, खडक रॉक दिसत आहेत. मला एक्झॅक्टली माहीत नाही आता ते काय आहे. तो सिंधुदुर्ग किल्ला तर नाही आहे? नाही, तो नाही आहे. सिंधुदुर्ग किल्ला नाही आहे तो, ते काहीतरी वेगळंच आहे. आयलँडसारखं आहे पण मोठे मोठे दगड आहेत, खूप लांब दिसते आतमध्ये. चला आता इकडनं निघूया आणि पुढे जाऊत. आपल्याला वेंगुर्ल्याच्या दिशेने जायचं आहे. कदाचित आपल्याला आजचा मुक्काम तिकडं करावं लागणार. इकडनं रस्ता आहे का नाही माहीत नाही. नाही, इकडनं नाही आहे रस्ता, फक्त इकडनं असेल कदाचित. मोदक आहेत किती लाईक द्या ना, एक द्या तोपर्यंत. चला आता इथं मला मोदक दिसलेत, एक मोदक खावा दे लागला तर अजून घेऊन. बघा मोदक एक कोकम सरबत करा. एक मोदक खाल्ला पण मस्त होता. आता कोकम सरबत थंडगार. चला आता आपण लोकेशन टाकलंय वेंगुर्ला लाईट हाऊस, म्हणजे वेंगुर्ल्यामध्ये जाऊ तिथं बघू. तिथं आजचा मुक्काम करायचा विचार आहे. लेट सी, आता इथून 2.5 तास लागेल असं म्हणत आहे. 58 किलोमीटर आहे. आपल्याला फिरून उलटं जायचं आहे परत मालवण रोडपर्यंत, तिथून तिकडं जायचं आहे. आता बाकीचे निवती बीच, खवणे बीच हे सगळं आपण नाही करणार आहोत, कारण ऑलमोस्ट सगळे बीच सेमच आणि इतकं ऊन आहे ना, त्या उन्हामुळे नको वाटतं आहे असं बीचवरती वगैरे. आणि लोकं पण जास्त नाही आहेत उन्हामुळेच. ऑलरेडी मी काळा आहे त्याच्यात, अजून टॅन होऊन सगळा काळा होऊन. तर आपण परत एकदा लागलो कोस्टल रोडवरती, सागरी महामार्गला, कोस्टल हायवे, कोकणातला कोस्टल हायवे. आणि चिपी विमानतळ पुढे आता येईल, काहीच वेळामध्ये येईल चिपी एअरपोर्ट. ऑल राईट, तर एअरपोर्ट आले जवळ. आता एअरपोर्टचाच परिसर आहे, लेफ्ट साईडला एअरपोर्ट आहे बेसिकली मला दिसतंय. समोरची भिंत दिसते का, ही एअरपोर्टची भिंत आहे. या भिंतीच्या पलीकडेच आहे चिपी एअरपोर्ट. चिपी
चिपी विमानतळ वेंगुर्ला, आणि बेसिकली आपल्याला तर ह्या विमानतळालाच राऊंड मारून यायचं आहे. इथपर्यंत आहे भिंत विमानतळाची. आउट साईडला हे चिपी एअरपोर्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं वेंगुर्ल्यातलं. मला वाटतं जास्त वापर नाही याचा, यूज होत नाही आहे. फ्लाईटचं कुठल्या इकडलं नसतील म्हणा, बट जे काही मला वाटतं हे जे मंत्री वगैरे येतात किंवा सेलिब्रिटीज येत असतील त्यांच्यासाठी यूज होत असेल. युती खवणे मुबार चौपाटी इकडे राईटलाच आहे. आपल्याला पण राईटलाच जायचं आहे. कुडाळ लेफ्टला आणि वेंगुर्ला राईटला. आणि हे आणखीन एक गाव आलंय. कुठलं आहे? मापण. ओके, हे मापण गाव आहे. आपल्याला आता इकडनं राईट घ्यायचं आहे. वेंगुर्ला लाईट हाऊस, वेंगुर्ला बंदर रोड आपण लोकेशन टाकले. राईट मित्रांना आपण पोहोचलो वेंगुर्ला बंदर. समोर दिसतंय ते वेंगुर्ला बंदर. मित्रांनो आता वेंगुर्ला बंदरावरती पोहोचले. खूप गर्मी होते आणि इतका कोकणामध्ये काय म्हणतात उष्णता आहे ना, घाम येतोय. आणि हे बघा, मी माझ्यासोबत आणलं होतं ओरिगामी वेट वाईप्स. हे जरा तोंडावर न फिरवलं की जरा फ्रेश होत. आणि हे लेमन फ्लेवर आले आहेत, मस्त वाटतं. आणि जरा फ्रेश होतं. आणि दिवसभर गाडी चालून चालून इतका थकवा आल्या, म्हणजे इकडचे रस्ते कसे वळणावळण्याचे आहेत ना, सरळ रस्तेच नाही आहेत. त्याच्यामुळं काय होतं, सकाळी उठायचं लवकर, 6:30 वगैरे उठतोय मी. आणि मग लवकर नाश्ता करून 8 निघतो रूमच्या बाहेर, मग प्लेसेस एक्सप्लोअर करायला. आणि मग काय म्हणतात, दिवसभर ड्राईव्ह करायचं, प्लेसेस एक्सप्लोअर करायचे. दुपारचं जेवणाचं तसं काहीच नाही आहे, टाईमटेबलच नाही जे भेटेल ते. आणि गर्मी आहे इकडं की जेवण तर राहू द्या, इथंच नुसतं पाणी पिऊ वाटते. आणि मी त्यामुळेच कोकम सरबत आणि ह्या सगळ्या गोष्टी इनटेक करतोय, त्याच्यामुळं ते जास्त गर्दीचं वाटते. आणि मग संध्याकाळी रूमवरती म्हणजे रूम शोधायचे ते एक टास्क असतो, जिथे संध्याकाळी तिथं रूम शोधायची. आणि रूम भेटली की जेवण वगैरे केलं, रूमवरती गेलं की पडल्यानंतर अशी जी झोप लागते ते सकाळी जा डायरेक्ट अलाराम वाजल्यावर जाग येते, मध्ये आधी काही कळत सुद्धा नाही. हे बघा, इकडनं आलो आपण. हे आहे बंदर, वेंगुर्ला बंदर. याच्या पलीकडे समुद्र आहे. याकडे असा हत्ती ठेवलेला आहे. इकडे पोलीस चौकी दिसते, वेंगुर्ला पोलीस चौकी. कस्टम ऑफिस आहे ॲक्च्युली बहुतेक. हां, हे कस्टम ऑफिस आहे. आणि हे आहे ते बंदर, वेंगुर्ला बंदर. म्हणजे इकडनं हे काय नाव वगैरे मोठ्या जे काय आहेत ते इकडे यायच्या, इकडनं माल सप्लाय यायचं असं एकंदरीत. दादा, हे जुनं बंदर आहे ना वेंगुर्ल्याचं? बंद आहे ना आता हे सध्या? बंद आहे का वापरत आहे? बंद म्हणजे वापर आहे, म्हणजे वापर होतो याचा. आणि ते काय नवीन ब्रिज बांधण्यासारखं? तो ब्रिज आहे, बनले फक्त ब्रिज आहे का तसं? ओके, बघा त्या तिकडे एक ब्रिज दिसतोय. बघू आपण तिकडे पण जाऊन येऊ ब्रिजवर. ना इकडे थोडंसं पुढं जाऊ. हे बघा, इकडे पण पाणी आहे, क्रिस्टल क्लिअर आहे. खालचं सगळं क्लिअर दिसतंय. म्हणजे हा जो कोकणातला साऊथ भाग आहे, दक्षिणेकडचा भाग, जो खालचा भाग सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून पुढे, म्हणजे पूर्ण ऑलमोस्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणा, एवढं लक्षात आलं की इकडचा जो समुद्र आहे तो एकदम क्लिअर आहे, क्लिअर क्रिस्टल आहे, एकच नंबर. आता आपण काय करू, तिकडे जाऊ. तिकडनं व्ह्यू कसा दिसतो तो बघू. आता या इकडनं असा व्ह्यू आहे. या इकडे बोटी लागल्यात मच्छीमारीवाल्या. इकडे मोठा दगड दिसतोय समुद्रामध्ये. याकडे पण बघा.
बघा, मला वाटतं लाईट हाऊस त्या तिकडे वरती, विचारावं लागेल इथं कोणाला, लोकेशन तर टाकलं तुम्ही, त्यांनी इथं सांगितलं, पण आता बघू नंतर विचारावं लागेल की लाईट हाऊस कुठे असेल, तर वरती लाईट हाऊस वरती जाऊन येऊ, तिकडनं जरा वेगळाच नजरा दिसेल, शांतता इकडे, इकडे जास्त पब्लिक नाही आहे त्याच्यामुळं भरपूर शांतता. वेंगुर्ला म्हणजे ऑलमोस्ट गोव्याचं, सॉरी गोव्याचं म्हणतो मी, कोकणातलं शेवटचा पॉईंटच म्हणावं लागेल, कारण इथून पुढे आता काही अंतरावरतीच गोवा सुरू होईल, तर त्या साईडला मला वाटतं आता एक्झॅक्टली तो डोंगर वगैरे त्याच्या पलीकडं जर म्हणलं तर तिकडं गोवा बॉर्डर सुरू होईल, गोवा सुरू होईल तिकडनं, तर ऑलमोस्ट गोव्याच्या जवळच आलो तो आपण. तर एक चम्मच गोळा देणार, आता तिथे बसून मस्त खाऊ अगोळा. चला आता पटकन एक काम करू, हा जो ब्रिज आहे त्या ब्रिज वरती जाऊन येऊ. या इकडे आहे ब्रिज, चला इकडे जाऊन येऊ. हा ब्रिज बहुतेक नव्याने बांधलेला आहे, कारण हे स्ट्रक्चर सगळं नवीनच दिसतंय, जुनं तर नाही आहे. आपण तिकडे होतो मगाशी त्या बंदरावरती, ते ओरिजिनल बंदर आहे, म्हणजे ते वेंगुर्ला बंदर आहे, तिकडनं असंच आलो आपण या साईडला. या सगळ्या फिशिंगवाल्या बोट्स आहेत, आणि त्या तिकडे बघा ना, ती वेगळीच घरं आहेत, म्हणजे त्यांची कौलं बघा कशी आहेत, असं नाही का बोट उलटी केल्यावर कशी दिसते, म्हणजे थोडक्यात तसंच वाटते की असं वाटते बोट उलटी करून वरती छापरावरती ठेवली, तर तसं काहीसं ते छपरं आहेत त्याचे तिकडल्या घराचे, पण ते बोटीच आहेत ॲक्च्युली, बोटींना झाकलं आहे त्यांनी. ओके ओके, बोटीवरती झाकलं आहे ते, घरं नाही आहेत. इकडनं असा व्ह्यू दिसतोय समुद्राचा. आता हा ब्रिज बघताय तुम्ही वरती, असा नवीनच आहे, त्यामुळं बरेच लोक येतात इथं, बंदर पण जवळ आहे. आता हा ब्रिज बघून झाला आहे, आता पुढे निघू आपण वेंगुर्ला शहरामध्ये, म्हणजे वेंगुर्लामध्ये जाऊ, मेन वेंगुर्ला तिकडे बघू रूमचं काय होतं का. त्याच्यातून बघा गोवा जवळच आहे, त्याच्यामुळे गोव्यातल्या गाड्या वगैरे इकडे बघायला भेटायला लागल्या आता, कारण गोव्यावरनं पण टुरिस्ट इकडे येतात, कारण त्यांच्यासाठी हे जवळ आहे मालवण वेंगुर्ला वगैरे, त्याच्यामुळे ते लोक इकडे येत आहेत फिरायला. बघा नवरा नवरी समोर दिसतंय, मारुती मंदिर, हनुमानाचं मंदिर किती सुंदर केलं बघा, वरती गदा आहेत, चार गदा दिसत आहेत. ऑल राईट, तर फायनली मित्रांनो आपली राहण्याची सोय झालेली आहे इथे. वेंगुर्ल्यामध्ये शोधत होतो रूम, इकडे तिकडे फिरत होतो, आणि शेवटी गुगलवरती हे एक बघितलं होमस्टे, सागरेश्वर बीचच्या जवळच आहे. दादा काय नाव आहे ह्याचं होमस्टेचं, विसरलो मी. हां हां सॉरी, सागरेश्वर होमस्टे यांचंच आहे, सागरेश्वर होमस्टे. काय नाव तुमचं? माझं नाव प्रणव शिरोडकर. प्रणव शिरोडकर, तर यांचंही होमस्टे आहे. फिरत फिरत आलो इथं आणि लकीली रूम भेटली. आजचा तुम्हाला माहिती आहे तसं प्लॅन असा काही फिक्स नव्हता कुठे थांबायचं, जिथे संध्याकाळ होईल तिथे आपण थांबतोय, तर आजची संध्याकाळ आपली इथं झाली आणि इथे लकीली आपल्याला होमस्टे भेटले, तर आमचा स्टे इथं करायचा आणि उद्या पुण्याला निघायचं आपल्याला. तर ही आहे आपली रूम, एक्झिक्युटिव्ह रूम. लाईट्स की बाहेरची लाईट आहे. ऑल राईट, तर ही बघा, ही अशी आहे रूम. लाईट चालू करूया. ओके, तर हा असा बेड, डबल बेड, एक्स्ट्रा मॅट्रेस जर पाहिजे असेल कोणाला तर. आणि या साईडला आहे वॉशरूम, हे बघा प्रशस्त असं वॉशरूम आहे, मोठं आहे, हॉट वॉटर, कोल्ड वॉटर, इलेक्ट्रिक गीजर इथे, वॉश बेसिन. आणि या साईडला विंडो, मस्त आहे रूम. ऑल राईट, चला मित्रांनो आपण आता सागरेश्वर बीचवरती जाऊन येऊ, की तर खूपच जवळच आहे इथून, तर इथे जाऊ. या साईडला जाय बघा रस्ता, तिकडून जावं लागतं बीचकडे. सनसेट होत आला आहे, पटकन जायचं आपल्याला.
ते झाला पण असेल. आता बीचवर गेल्यावर कळेल. चला सागरेश्वरचं मंदिर पण या साईडला. आता गाडी लावली आपण रूमवरतीच आणि चालत चाललो आहे, कारण जास्त लांब नाही आहे, बीच वॉकिंग डिस्टन्सवरती आहे, त्याच्यामुळे गाडी नेण्यात काही अर्थ नाही आहे. असंच जाऊ वॉकिंग करत करत. बघा समोर आहे सागरेश्वराचं मंदिर. आपण पटकन बीचवरती जाऊन आधी आणि मग दर्शनाला येऊ. ओ शेट, सनसेट झाला मित्रांनो. जस्ट चाललाय सूर्य, थोडासाच राहिलाय. थांबा थांबा पटकन. दिसला का बघा तो, बघा तिकडं सन थोडासाच राहिलाय. दिसला पुढे गेला तो बघा, जस्ट गेला जस्ट मिस झाला आपला सनसेट. ऑलमोस्ट अर्धा किलोमीटर तर चालायचं, अर्धा किलोमीटर चालत यावं लागलं आपल्याला. चला ठीक आहे, काय हरकत नाही. आता बीचचा आनंद घेतोय. आणि त्या तिकडे बघा लाईट हाऊसची लाईट चमकते, वेंगुर्लाचं लाईट हाऊस दिसली का, ते बघा लाईट चमकते. ते आपलं राऊंड गेलं लाईट हाऊस बघायचं. आता आत्ता जाण्यात काही अर्थ नाही, कारण आता बंद झालं ते पर्यटकांसाठी. 5 बहुतेक बंद होतं ते लाईट हाऊस सगळे, 5 किंवा मॅक्झिमम 6, नाही गेस 5 बंद होतात सगळे. आणि काय म्हणतात, या कोस्टल रोडच्या पूर्ण ट्रीपमध्ये एकदा पण समुद्रात भिजलो नाही आहे. माझा विचार चालला आता उद्या आपल्या, तसे आज इथला शेवटचा स्टे कोकणचा, तर उद्या सकाळी येऊन मस्त इथं पण समुद्रात भिजू, कारण आपल्याकडे रूम तर आहेच. भिजू मग आंघोळ करू, फ्रेश वगैरे होऊन आंघोळ करून मग आपण पुण्याला निघू शकतो. येस तसं करूया, म्हणजे उद्या आपल्याला इकडे भिजता येईल सागरेश्वरच्या बीचवरती. बघा आत्ताचा पण नजारा एकच नंबर आहे. थंड वारं सुटलं आहे, थंडगार वाटतंय. आणि या साईडला बघा असा नजारा, एकच नंबर, मस्त बीच आहे. मित्रांनो हे आहे श्रीदेव सागरेश्वर मंदिर, सागरेश्वर बीचच्या किनारी आहे. चला आता आतमध्ये जाऊन येऊ मंदिरात. ॲक्च्युली संध्याकाळ झाली, आता 7 आले ऑलमोस्ट. आता बीचवर आलो तर दर्शन करून जाऊ. तर हे बघा, अच्छा आतमधला गाभार आता बंद केला आहे. हे बघा आता इथनंच दर्शन घ्यावं लागणार आपल्याला, कारण आतमध्ये तर बंद आहे. हे बघा हे असं आहे आतमध्ये. आणि महादेवाची मूर्ती आहे आतमध्ये. तर हे असं आहे आतमध्ये. चला आता इथनंच दर्शन घेऊ आणि निघूया इथून. आणि बघा आतमध्ये असे बसायला बेंचेस वगैरे केलेले आहेत, कुणी कुणी ज्यांनी दिलेले त्यांचे नावं टाकलेले तिथे.